अत्यंत महत्त्वाची बातमी ते शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणाची ही बातमी। पवारांच्या घरावरच्या हल्ल्या प्रकरणी आणखी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। पत्रकारांना माहिती देणाऱ्या यूट्यूब पत्रकाराचा शोध सध्या सुरू आहे। काही पत्रकारांचाही जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळते। हल्ल्यावेळी पोलिसांनी आधी पत्रकार उपस्थित होते या ठिकाणी। एसटी कामगाराने पवारांच्या घराबाहेर हल्ला करत चपला फेकल्या होत्या, त्यामुळे यावेळी माहिती कुठून मिळाली त्याबाबत चौकशी केली जाणार आहे। या हल्ल्यावेळी सिल्वर ओकवर पोलिसांच्या आधी पत्रकार सुद्धा पोहोचले होते, त्यामुळेच काही पत्रकारांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। शरद पवार यांच्या घरावरच्या हल्ल्याप्रकरणी आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्या यूट्यूब पत्रकाराचा सुद्धा शोध घेतला जातोय। पोलीस या पत्रकाराचा शोध घेत आहेत, काही पत्रकारांचा जबाब सुद्धा नोंदवला जाणार आहे। 8 तारखेला शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी आंदोलकांनी या ठिकाणी जोरदार नारेबाजी केली होती, दगडफेक आणि चपलाही फेकल्या होत्या। या प्रकरणी या सगळ्या आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून। प्रशांत, अत्यंत महत्त्वाची माहिती ती म्हणजे जो यूट्यूब पत्रकार होता ज्यानं ही माहिती दिली आहे त्याचा तो शोध घेतला जातोच आहे, पण काही पत्रकारांचा सुद्धा जबाब नोंदवला जाणार आहे आणि काही जणांना ताब्यात सुद्धा घेतलंय। काय अपडेट्स आहेत या प्रकरणातले? नक्कीच सुवर्णा, जो सिल्वर ओकवर हल्ला झाला त्यामध्ये जो कट कारस्थान रचलं गेलं आणि त्यांना कुणी ह्या सर्वांना चिथावणी दिली त्या त्याच्या मागचा मुख्य सूत्रकार तू कोण आहे त्याची तपासणी करण्यासाठी आता काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र अजूनपर्यंत तरी अटक त्यांना केलेली नाही आहे, मात्र त्यातल्या काही जणांना अटक होण्याची देखील जी माहिती आहे ती पोलीस सांगत आहेत। मात्र खरं पाहायला गेलं तर यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा तपास जे आहे ते पोलीस करत आहेत। यामागे जो पत्रकारांना ज्याने पूर्ण माहिती पोहोचवली त्या एका यूट्यूब पत्रकाराचा देखील तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। त्याचे दोन्ही मोबाईल आहेत ते बंद आहेत, मात्र त्याने त्याचे व्हिडिओज जे आहेत ते डिलीट केल्याचं पुढे आलेलं आहे आणि त्याने ज्या पत्रकारांना माहिती दिली त्या पत्रकारांचा देखील जबाब नोंदवला जाईल। ते साक्षीदार बनतात का ते देखील पाहिलं जाईल आणि अशा रीतीने हा आता अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अगदी बरोबर प्रशांत, खरं तर ही खळबळजनक माहिती म्हणावी लागेल। जो यूट्यूब पत्रकार होता त्याचा शोध आता घेतला जातोय। साधारण किती पत्रकारांची चौकशी केली जाणार आहे, किती पत्रकारांचे जबाब नोंदवले जाणार आहेत त्याबद्दलची काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली? नाही, अजूनपर्यंत तरी किती पत्रकारांचा जबाब नोंदवणार आहे याबद्दल पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही आहे। मात्र या प्रकरणामध्ये कोणकोण साक्षीदार असू शकतात, कोणकोण पुरावे देऊ शकतात त्याचा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। CDR असतील, CCTV असेल, त्याच्याद्वारे तो जो तपास आहे तो पुढे सुरू झाला आहे। तर सदावर्ते यांना कोणत्याही प्रकारे जामीन मिळू नये, त्यांना अजून पोलिसात कोठडी मिळावी जेणेकरून तपास कामामध्ये हे जे पुरावे गोळा करण्यासाठी त्यांना उपयुक्त होऊ शकेल यासाठी आज कोर्टामध्ये ते जामीन मागणार, रिमांडचे आणखी काही दिवस मागणार आहेत। तर सदावर्ते यांच्या पत्नीने देखील त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना आव्हान केल्याचं समजत आहे की त्यांनी एका ठिकाणी जमण्याचं आव्हान केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांच्या घरावर देखील घराजवळ देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। एकंदरीत आज या संपूर्ण प्रकरणासंदर्भात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेलाच आहे, पण या प्रकरणातले अनेक अपडेट्स आज आपल्यापर्यंत येतील। प्रशांत तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती।